विदर्भातील एक प्राचीन तीर्थक्षेत्राची आपणास विस्तृत माहिती देण्यात येत आहे विदर्भातील धामंत्री तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथे प्राचीन नागेश्वर ज्योतिर्लिंग अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर स्थित आहे अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरून वर्धा नदी वाहते या मोठ्या नदीच्या पात्रावर हे प्राचीन मंदिर उभे आहे अत्यंत सुंदर व निसर्गरम्य हे ठिकाण असून या मंदिराला एक ऐतिहासिक वारसा आहे त्रेतायुगापासून एक प्राचीन मंदिर असल्याचे पुरावे मिळतात कवड्यांनीपूर शास्त्रामध्ये कुंडिनपूर नावाने प्रसिद्ध होते राजा भीमकजी आपली कन्या रुक्मिणीला घेऊन भुयारी मार्गाने धामंत्री येथे येत एत होते येथे त्यांनी अभिषेक केल्याचे सांगितले जाते येथे ऋषी वशिष्ठ यांनी तपस्या केली होती ही तपोभूमी आहे या परिसरामध्ये प्राचीन मूर्त्या आहेत येथे मोठे मोठे तपस्वी तपस्या करून गेले असे हे पवित्र मंदिर आहे जे भक्त इच्छा घेऊन येतात त्यांची मनोकामना पूर्ण होते अशी या मंदिराची फार पूर्वीपासूनची आख्यायिका आहे श्री नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री हे अत्यंत प्राचीन व भगवत गीतेमध्ये उल्लेख असलेले आणि पौराणिक काळात धामंत्री म्हणून उल्लेखित महादेवाचे शिवलिंग असलेले एक स्वरूपात खरपाच्या दगडात बांधकाम केलेले पुरातन मंदिर आहे हे मंदिर त्रिवेणी संगम असलेले वर्धा नदीच्या काठावर असून जुन्या काळात कैलास टेकडी धामंत्री म्हणून ओळखले जाणारे उंच जागी उभे आहे अत्यंत कोरीव स्वरूपात नक्षीकाम केलेले वेगवेगळ्या साधू संतांच्या मूर्त्यांनी पाषाणांमध्ये कलाकृतीने परिपूर्ण असे हे मंदिर आहे प्राचीन काळामध्ये येथे कोणतीही वाहतूक व्यवस्था नसतानाही कशा प्रकारे या मंदिराचे बांधकाम एका विशिष्ट दगडाने बांधले गेले दगड कसा आणला गेला ही एक रहस्यमय बाब आहे राजे महाराजांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे येथील शिवलिंग हे स्वयंभू असून मोठे आणि भव्य आहे मंदिराचा गाभारा हा काळ्या दगडाने बनविलेला असून समोरील सभामंडप हा खरपामध्ये व कलाकृतीमध्ये दगडाच्या खांबावर नक्षीकामाने तयार केलेला आहे एकोणीसाव्या शतकात येथे भक्तांना झालेले इच्छापूर्ती अनुभूती म्हणून एक महाघंटा दान केल्या गेली होती ही घंटा चारशे अकरा किलो वजनाची आहे आणि अष्टधातूमध्ये बनविल्या गेली आहे सुमारे आठ किलोमीटर परिसरामध्ये या घंटेचा निनाद पसरतो घंटेकरिता एक विशिष्ट घंटागृह बांधण्यात आले आहे वर घंटा मध्य भागात नंदी आणि खाली आणखी एक भव्य शिवलिंग असे तीन टप्प्यांमध्ये या घंटा घराचे बांधकाम केलेले आहे मंदिराला पाहताच या मंदिराचे पुरातन अस्तित्व लक्षात येते अत्यंत रमणीय हा परिसर आहे आणि बाजूला घनदाट जंगल व नदी प्रवाह असलेले असे या मंदिराच्या भोवतालचा परिसर आहे असे सांगितले जाते की भगवान श्री कृष्णांनी जिथे जिथे लीला केलेली आहे तिथे कदंब वृक्ष दिसून येते या मंदिराच्या परिसरात सुद्धा कदंब वृक्ष उभे आहे या साऱ्या गोष्टी या मंदिराचे प्राचीनत्व सिद्ध करतात त्याचप्रमाणे बाजूला नदी घनदाट जंगल शांत आणि प्रसन्न वातावरण ही महादेवाची प्राचीन मंदिराची ओळख आहे आणि हे सर्व येथे पूर्वापासून आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा